दादा मात्र की धरती से स्वागत है लोकेश दादा का और ये चषक भी हमने रखा हुआ है मात्र की धरती से सिर्फ और सिर्फ आमदार चषक आपका लोकेश दादा चषक रखा हुआ है माफ्रम में और सुल्तान मुकादम इनके हाथों स्वागत होगा योगेश सर का योगेश दादा यह अंदर है सम्मान्य सुल्तान मुकादम अपनी खेल मंडन में मुद्दा संघाचे आमदार योगेश दादा कदम यांचं स्वागत करत असताना शाइनिंग स्टार क्रिकेट क्लब आयोजित 2024 आमदार चषक निश्चितपणे आता आमच्या कमेंटेटरने बोलल्याप्रमाणे आज आणि भविष्याचे आमदार एकच वादा योगेश दादा एक राहणार आहेत त्या अनुषंगाने आपण आज 2024 चे पहिले आमदार चषक त्या तालुक्यामध्ये आपण साजरा करण्यासाठी इथे उपस्थित आहात त्याचप्रमाणे त्यांच्या संघाचे आलेले खेळाडूंना विनंती आहे आपण व्यासपीठावर असं नसतो आता हे आपण शारीरिक मीच करायचं सगळे हात जोडून उभे होते आपण आवार पुढे त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला उपस्थित या वापर ग्रुप ग्रामपंचायत महापौर मोहिला त्याचे ग्रामपंचायतीचे सरपंच महोदय संध्या सचिन दाडवे मी सुलतानबाईंना विनंती करतो की या गावचे सरपंच संध्या सचिन दाडवे यांचं स्वागत करावं संध्या सचिन दाडवे तसेच
कार्यक्रमासाठी सत्तेमधून सहभागी घटक राष्ट्रवादी काँग्रेस मंडणगड तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य मुझफ्फर मुकादम हे इथे उपस्थित आहेत. मी सन्मान्य सुलतान मुकादम यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. तसेच नुकतेच इथे हजर झालेले मंडणगड तालुका शिरगाव गावातील विभाग प्रमुख सन्माननीय इरफानभाई बुरणकर इथे हजर राहिले आहेत. मी सन्माननीय सुलतान मुकादम यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. शिवसेनेचे शाखा प्रमुख सीमा अब्दुल मजीद मुकादम इथे उपस्थित आहेत. मी सन्मान्य सुलतानबांना विनंती करतो की त्यांचं स्वागत कराव. बंडेवाडीचे अध्यक्ष पेंटर साहेब तांबे पेंटर साहेब इथे उपस्थित सन्मान्य सुलतानबांना विनंती करतो की त्यांचं स्वागत कराव. व्हाईस चेअरमन जमातुल मुस्लिमीन जमातुल मुस्लिमीन माफेर मोल्ला या यातीचे व्हाईस चेअरमन इथे हजर आहेत. मी सन्मान्य सुलतानबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं. तसेच तांबडिया येथील शाखा प्रमुख विकास आनंद जाधव इथे हजर झालेले त्यांचाही मी सन्मान्य सुलतानबांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करतो. सन्मान्य नजीरभाई मुकादम आणि उमरभाई मुकादम त्यांचं एक संघाची सन्मान्य सुलतानबांना विनंती करतो की त्या दोघांचं संघाची स्वागत करतो. नजीरभाई मुकादम आणि कोण? उमरभाई मुकादम. नजीरभाई हात लावा. तसेच आज त्या विभागातील ज्येष्ठ नेते सन्मान्य सुलतानबाई मुकादम मी आमदार साहेबांना विनंती करतो की सन्मान्य सुलतानबाईंचं स्वागत करावं. वेळेच्या अभावी मी सन्मान्य सुलतानबाईंना विनंती करतो की आपण आपली प्रस्तावना मांडा. आज या ठिकाणी क्रिकेटची टुर्नामेंट या पंचकृषी मध्ये आयोजित केलेली आहे. त्या कार्यक्रमासाठी त्यांच्या हस्ते उद्घाटन आहे. ते आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आपलं आशास्थान आपलं आदरस्थान इरफान बुरणकर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सन्मान्य मुझफ्फरभाई मुकादम या गावचे प्रथम नागरिक गावचे प्रमुख कार्यकर्ते शाखा प्रमुख सन्मान्य सीमा मुकादम आमचे ज्येष्ठ बंधू उमर मुकादम नजीर मुकादम आमच्या जमातीचे व्हाईस चेअरमन सन्मान्य मनोज मुकादम आमच्या कुटुंबातील एक सदस्य सन्मान्य अब्दुल जमाने सर्व आलेले प्रतिष्ठित मंडळी या गावचे या ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि धडाडीचे कार्यकर्ते या विभागाचे सन्मान्य अजर मुकादम अहमद मुकादम ज्यांच्या नेतृत्वाखाली ही टुर्नामेंट ठेवलेली आहे त्या तलवार मुकादम तसेच शहबाज मुकादम आकिब मुकादम आमचे संतोष तांबे इम्रान देशमुख संदीप बोर्ले उपस्थित सर्वांचा विकास सर्व तरुण मंडळी आपल्या सर्वांना कल्पना आहे की या विभागामध्ये या मतदारसंघामध्ये सन्मान्य योगेश दादा कदम यांनी आल्यापासून सर्वांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलेला आणि ती जिंकलेली आहे त्याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत.
पंचकृषीच्या बाबतीमध्ये साहेब मी आज बोलतो, आपण आलात म्हटल्याच्यानंतर थोडीशी राजकीय भाषा होणारच. साहेब सुरुवातीपासून या ठिकाणी मनमंगड तालुक्यामध्ये मी ज्या दिवसापासून राजकारणामध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी मत आणि योग्यासाठी धडपडत होतो. परंतु यश आलं नाही. माझी जवळजवळ 30 ते 35 वर्ष राजकारणात मी गेले, परंतु आम्हाला मत आणि योग्याच्या संदर्भामध्ये यश नाही आलं. निश्चितपणे सांगतो तुम्हाला साहेब, या ठिकाणी जरी लोक कमी उपस्थित असतील तरी सुद्धा जी लोक आहेत ते सर्व तरुण मुलं ही प्रमुख मुलं आहेत. अच्छा, यांच्या हातामध्ये चांगल्या प्रकारचं नेतृत्व पंचकृषीचं आहे. सर्व जाती धर्माची लोक या भागामध्ये एका ठिकाणी लागत आहेत. मला या ठिकाणी आवर्जून सांगेल असं वाटतं की जे अनेक वर्षापासूनची या ठिकाणी त्रुटी निर्माण झालेली होती नौकानी योजनेच्या माध्यमातून, लोकांना अक्षरशाम भापरेपासून ते अगदी पनवेलच्या टोकापासून ते पंढरवाडीपर्यंत लोकांना पाण्यासाठी अतिशय त्रास भोगावा लागत होता. आणि साहेब मी प्रवेश जो केला होता तो निश्चितपणे या ठिकाणी नळ पाणी योजनेचा पहिला प्रश्न मी आपल्यासमोर मांडला होता, भाई तो मांडला होता. आपण देखील मनावरती इतक्या गांभीर्याने घेतला आणि या पंचकृषीतून नळ पाणी योजनेचा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलात आणि त्याच्यामुळं आज रोजी महापौर पंचकृषीमध्ये पवईपासून ते मंदरपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये घराघरामध्ये पाणी जाणार आहे. आणि हे उपकार साहेब आम्ही कधीही विसरू शकत नाही. आपले जरी संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण जरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सुद्धा आता जाती धर्माला महत्व न राहिलेलं आहे. साहेब लोक अतिशय हुशार झालेली आहेत, चांगल्या प्रकारचे या ठिकाणी अभ्यास करणारे लोक निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं साहेब की निश्चितपणे भविष्यामध्ये मुस्लिम समाज सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना जो पक्ष आहे त्या पक्षाच्या सोबत निश्चितपणे या पंचकृषीतील या भागातील संपूर्ण लोक आपल्या पाठीशी उभा राहणार आहेत. हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं वाटतं. साहेब आपल्याला कदाचित कल्पना नसेल की महापौर पंचकृषीमध्ये तुम्ही किती गेलेला आहे. आणि तो निश्चितपणे सांगतो मी या ठिकाणी आवर्जून की सुमारे 5 कोटीपर्यंतचा निधी या ठिकाणी पंचकृषीमध्ये साहेब आलेला आहे. 5 कोटीपर्यंतचा निधी आजपर्यंत एवढा मोठा निधी महापौर पंचकृषीमध्ये कधीच कोणाच्या माध्यमातून आलेला नव्हता. आमच्या युतीचे खासदार तटकरे साहेब सुद्धा या ठिकाणी आमच्यावरती लक्ष ठेवले. आमच्या पक्षाच्या सोबत असणारे आमचे खासदार या ठिकाणी आमच्याकडे देखील महारमध्ये त्यांची निश्चितपणे आहे. परंतु साहेब जी आपण जी पालकत्वाची भूमिका आमची घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण कुठेही कमी पडत नाही आणि म्हणून आम्हाला निश्चितपणे या पंचकृषीला आपल्यावरती अभिमान आणि आम्हाला गर्व आहे. भविष्यामध्ये आमचे आशीर्वाद आपल्या पाठीशिवाय आपण भविष्यामध्ये पुन्हा विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण मंत्री बनावं आणि आमचं नेतृत्व मंत्रालयामध्ये आपण करावं अशा प्रकारची आम्ही आशा या ठिकाणी व्यक्त करतो. एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे आम्हाला. साहेब मला या ठिकाणी दुसरा एक प्रश्न एक महापंचकृषी अतिशय वर्षानुवर्ष गांभीर्याने सांभाळत आहे. या ठिकाणी नव्याने वस्तू निर्माण झालेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र राहतात. परंतु त्या ठिकाणी अतिक्रमण जो आहे त्या अतिक्रमणाला अधिकृतपणे कशा प्रकारे होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामपंचायतीचा आमचा आजार सुद्धा रात्रंदिवस या ठिकाणी त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु आपण जर का निश्चितपणे आमच्यावरती महारनगर दाखवली तर सुमारे 55 घरं या ठिकाणी उच्चरणमध्ये सर निर्माण झालेले आहेत. त्यांना राहण्यासाठी कुठेही जागा नाही आहे. जर का या महिन्या 2 महिन्याची संधी भेटली आणि त्याच्यामध्ये झालं तर ठीक आहे, नाहीतर भविष्यामध्ये आपण ज्यावेळेस आपणच निवडून येणार आहात त्यावेळेस जर आमचं करून दिलं तरी सुद्धा हे आमच्यावरती फार मोठे उपकार असतील. मला एक तरुण आवर्जून सांगावं असं वाटतं की आमदार कसा असावा हे जर बघायचं असेल योगेश दाभोलकर आपण बघावं. नुसतं क्रिकेटच्या टुर्नामेंटच्या अनुभव त्याला बोलावून काही उपयोग नाही. या ठिकाणी ज्या दिवशी निवडणूक लागेल त्या दिवशी ज्या धृतीने तुम्ही या ठिकाणी टुर्नामेंट ठेवली आहे त्या धृतीने निवडणुकीच्या दिवशी सुद्धा मतदारांपर्यंत पोहोचून त्या ठिकाणी आपल्या दादांना कशा प्रकारे मदत करता येईल
सर्वात महत्वाचा विषय या ठिकाणी असेल तो शिक्षणचा आहे, पाण्याचा आहे, वस्ती आपल्या नवानगरची जी वस्ती आहे घरासाठी तर माझ्या मते या ठिकाणी रस्त्यांसाठी तर दादाने म्हणजे कुठला कमी पडून दिलाच नाही. आपला आपला जो प्रश्न आहे लोकवरण रस्त्याचा जो फळाचा प्रश्न आहे तो सुद्धा दादाने हाती घेतलेला आहे. आता प्रश्न तर सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. साहेब या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की या ठिकाणची लोक जी आहेत ती सगळे समुद्रावरती अवलंबून आहेत सर. गेल्या अनेक वर्षांपासून 10 वर्षापासून रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने त्या ठिकाणी रेतीचं काम रात्रंदिवस सुरू आहे. परंतु आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील लोक रात्रंदिवस या ठिकाणी सर उपाशी मारत आहेत. एखाद्याने कुठला व्यवसाय चालू केला की रायगड जिल्ह्यातील सर्व व्यवसायिक एका ठिकाणी येऊन या ठिकाणच्या व्यवसायिकांना विरोध करतात आणि कशा प्रकारे या ठिकाणी बंद होईल असा प्रयत्न करतात. आणि रायगड जिल्ह्यातील लोक सुद्धा अधिकारी लोक सुद्धा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. आपण याच्याकडे दूरदृष्टी ठेवावी अशा प्रकारची आमची विनंती असेल तुम्हाला. कारण आमचा वाली ईश्वराशिवाय कोणी नाही. आमच्या फार मोठा आशा आपल्यावरती अवलंबून आहेत. मला माहिती आहे आपल्याला या ठिकाणी अधिकाऱ्यांची आपण मीटिंग लावली आहे आणि त्याच्या तिकीट या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. म्हणून मी माझ्या अपत्य गुरु बोलणं घेतो. परंतु एक निश्चित करून सांगतो सर, आपण त्या ठिकाणी आगमन आपलं झालं त्याच्यामुळे आमची भूमी जी आहे ती पावन झाली असेल. आपले पावले या ठिकाणी महाप्रेमध्ये लागली. कोणी साहेब काय बोलत असेल, महाप्रेम पंचकृषी हे पाठोपणे योगेश्वराकडून आमच्या बाजूने उभी आहे. हे या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. आम्हाला फोटी शोधायची करता येत नाही साहेब, आम्हाला बाजूला बसून फोटो काढता येत नाही साहेब. परंतु आम्ही निश्चितपणे आपले हाराचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला हाराच्या कार्यकर्त्याप्रमाणे आम्ही काम करणारे लोक आहोत. आम्ही प्रमाणिक लोक आहोत. आपल्या पाठीशी सातत्याने शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही उभे राहू अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर भूमिका मांडतो आणि वादा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुलतानभाई. नक्की ज्या ज्या प्रस्थाना साहेबांसमोर मांडलेल्या आहेत त्या त्या साहेब मार्गी लावतील अशी आमची आशा आहे. कारण तरुण म्हणजे आज सगळ्यांना कोणाला माहीत नसेल परंतु योगेश दादा हे अंडर 40 मध्ये आय थिंक सो 37-38 एज मध्ये एवढ्या 3 तालुक्याचं नेतृत्व करणं आणि मी निश्चितपणे एकदम खूपपणे सांगू शकतो की धमकी की चोट पे की 288 आमदारांपैकी जो वेळ विधिमंडळामध्ये योगेश दादा कदम त्या राज्यामध्ये देतात तेवढा वेळ मी कदाचित कोणी देत असेल. तरी मी साहेबांचं खूप खूप धन्यवाद म्हणतो या मतदारसंघामधील. सर खरोखर ही पंचकृषी मग पणली चिंचालीच्या टोकेपासून अगदी रायगडच्या सीमेच्या शेवटच्या टोकापर्यंत योगेश दादाला मानणारा गट आहे आणि मी आत्ता समर्थ मानलेकर इथे हजर झालेले आहेत. सुलतानबाईंना विनंती करतो की त्यांचं त्यांनी स्वागत करायचंय. वेळाअभावी समर्थ मानलेकर वेळाअभावी मी शेवटचं भाषण सन्माननीय आमदार साहेब योगेश दादा कदम यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करताय. योगेश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. योगेश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आज महाप्रभु मधील तरुणांच्या वतीने माझ्याच नावाने आपण सोडायचे सामने ठरवले आणि ह्या क्रिकेटच्या सामन्यांच्या निमित्ताने इथे उपस्थित म्हणजे सुलतान भाई, सीमाबाई, उदयजी आपणच्या सरपंच धारवीताई, नंतर आमचे आदरचं नाव गेलं होतं साहेब, त्याचा एक उल्लेख करत राहिला म्हणजे आताच काही दिवसांपूर्वी आपण शिवसेनेमध्ये अल्पसंख्याकांची आपण एक चांगली टीम तयार करतोय. त्याच्यामध्ये तरुणांचं नेतृत्व म्हणून नाझरला आपण उपाध्यक्षाची आपण जबाबदारी दिलेली आहे. नवीन जबाबदारी सठांगावर पडली. आमचे समजदारी इथे आलेत, अहमद आहे, फैजल आहे, त्याची सगळी टीम आहे, उमरभे असतील, मुलातील सर्व अध्यक्ष, त्यानंतर सगळ्या तरुणांची नावं घेण्यासारखी आहेत. आपण सगळं तरुण वर्ग मेहनतीने आपण सर्वांनी हा क्रिकेट सामना इथे राबवलाय. परंतु एक विशेष अभिनंदन आपल्या सर्वांचं करेन. मला वाटतं पहिल्यांदाच कार्यक्रमाने उजवीकडे जी लोक बसलेली आहेत सगळ्यांना एका व्यासपीठावर
अन्नचकन आपण सगळं म्हणजे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. बरोबर आहे की नाही? मी समजदार असतील, मुजागर असतील, सुखांडा असतील, सीमा असतील, ही सगळी म्हणजे एका राष्ट्राची आज बसलेले असताना आता निवेश करून काय पुढच्या नागपूर तंत्रीच्या तीन निवडणुकीच्या मला काही चिंता नाही. आणि नक्कीच सर्व आपण एक दिल्याने आपण एकत्र आलेलो आहोत आणि सर्वांचा काही अडचण नाही. म्हणजे आम्ही सर्व आता महायुतीचे घटक आहोत पण तुम्ही मित्र म्हणून आमच्यासोबत याचा नक्कीच आम्हाला विश्वास आहे. आपलं नेहमीच आम्हाला सरकार लाभलंय. एकंदरीत सुपरमणी त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी भाषण केलंय. नेहमीच एक चांगलं वक्त म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. मुद्देसूर त्यांचं भाषण होतं आणि त्यांनी महत्वाचे विषय इथे मांडलेत. पाण्याचा प्रश्न नक्कीच आपण इथे अल्पसंख्याक विभागामार्फत देखील आपण निधी आणलेला आहे. जलजीवन मिशन योजना किंवा रामदासगड ज्या म्हणते होते त्यांना राष्ट्रीय पेयजल योजनेच्या मार्फत देखील आपण इथे निधी उपलब्ध करून दिला होता. वाडीअंतर्गत वा मोर्ल्याअंतर्गत आणि गावांतर्गत आपले जे रस्ते आहेत त्याच्यासाठी देखील आपण अल्पसंख्याक असतील 25-15 असेल त्या विविध योजनांमध्ये आपण निधी उपलब्ध करून दिला. आणि नक्कीच आज मतदारसंघामध्ये काम करत असताना अतिशय चांगलं वातावरण आपल्या मतदारसंघामध्ये आहे. आपण म्हटलं मगाशी की देशाच्या वातावरणाच्या बाबतीत आपण इथे उल्लेख केला, परंतु आपण मला अतिशय समाधानाने सांगावं असं वाटतं की येणाऱ्या 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेला इथे वाराणसीमध्ये इथल्या एअरपोर्टचं आणि रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करायला ज्यावेळेला गेले होते तर ज्यावेळेला ज्यांनी अयोध्येच्या बाबतीमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने ज्यांनी याचिका दाखल केली होती ती प्रमुख व्यक्ती देखील मोदी साहेबांचं स्वागत करण्यात आलं. तिथे उपस्थित होते वाचन एक राजकारण काही असो परंतु सगळ्या समाजाला सगळ्या धर्मपंथांना एकत्र घेऊन जाण्याची शिकवण निवडणूक बाळासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे आणि आपण सर्व एकत्र मानतोय. सबंध देशामध्ये मला वाटतं कोकणामध्ये आपल्या हिंदू मुस्लिम समाजामध्ये जी एकी आहे ती सर्व देशामध्ये कुठे आपल्याला बघायला मिळेल आणि हीच कायम आपल्याला टिकवून ठेवायची आहे. ही एकी आपल्याला कायम टिकवून ठेवायची आहे. त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. आपण एका भावासारखे आपण एकमेकांकडे आपण गौरवत असतो. चांगलं आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपलं हेतू आपला विकास करायचा आहे. आपला हेतू तालुक्याचा विकास झाला पाहिजे, आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे हा आपला मुख्य हेतू आहे. आपल्या तरुणांना हाताला रोजगार मिळाला पाहिजे हा आपला मुख्य हेतू आहे आणि हा अतिशय चांगला उद्देश घेऊन आपण काम करायचा प्रयत्न करतो. त्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला मिळतो, आपल्या सर्व साथ मला मिळते, नक्कीच त्याचं मला समाधान आहे. आज काही दिवसामध्ये नक्कीच निवडणुका होऊन आपल्या लोकसभेच्या निवडणुका आता होतील जिंकल्या. येत्या 14 तारखेला अलिबाग येथे जेव्हा ना अलिबाग येथे आपली महायुतीची मिटिंग आहे ते लोक आपल्याला अगोदरपर्यंत येईल सुपंभाई आपल्या आपण सर्वांनी जायचं आहे तिकडे. महायुतीची बैठक सामान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. 24 तारखेला आपल्याला मेळावा देखील आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाचा होणार आहे आणि एवढं विश्वासाने सांगतो काही मनगणा होऊ द्या येणाऱ्या लोकसभेचा उमेदवार म्हणजे आपले जे विजय उमेदवार असतील आपले महायुतीचेच आपल्या उमेदवार जिंकल तत्कर साहेबांचे देखील अतिशय उत्तम काम आहे. त्यांचं देखील चांगलं सहकार्य महायुती ज्यावेळेला आपली महायुतीच्यामध्ये ज्यावेळेला अजितदादा सामील झाले त्याच्यामध्ये ज्या तत्करे साहेब देखील आपल्यासोबत सामील झाले त्याच्यामध्ये चांगला समन्वय साधण्याचा प्रयत्न सर्वांकडून होतो आणि आपण देखील त्यांना सोबत घेऊन जाऊन आपण काम करतोय. एकंदरीत आपल्या तालुक्यामध्ये असलेलं वातावरण हे अतिशय पोषक वातावरण आहे. आपण जो महत्वाचा विषय इथे घेतला तो म्हणजे वाळूचा. आपल्या नक्कीच आजार देखील त्याचा सातत्याने पाठपुरावा करतोय की रायगडच्या हद्दीमध्ये नवनिर्माणाला परवानगी दिली जाते. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये एकही कुठलाही अधिकृत गट म्हणजे वाळूचा गट नाहीये आणि अतिशय खेदजनक बाब आहे. आणि जर का एका खाडीवरती एका बाजूला जर का परवानगी दिली जात असेल तर नक्कीच दुसऱ्या वेळेला देखील परवानगी दिली पाहिजे. त्यासाठी नक्कीच माझ्याकडनं सगळे प्रयत्न केले जातात माझ्या तुम्हाला शक्य आहे. इथं मार्चच्या अधिवेशनामध्ये देखील आता अधिवेशन होईल कदाचित याच्या असेल तर म्हणून अधिवेशन असेल म्हणून 3-4 दिवसात अधिवेशन होईल अशी आम्हाला शक्यता वाटते. म्हणून त्या 3-4 दिवसामध्ये काय होईल परंतु माझ्याकडनं तो प्रश्न मांडण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. आपल्याला वायूच्या संदर्भात आपल्या विभागाला आपल्या इथल्या सगळ्या प्रतिनिधींना असं नाव मिळून त्याचा माझा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा आपल्या सर्व तरुणांचे मनापासून अभिनंदन करतो.
नक्कीच हा योगेश कदम तुमच्या भावाचा का तुमच्यासमोर कारण असेल असं तोच मला मी देता येतो सांगतो. जो आपण गुरुचंद आपण इथे विषय इथे मांडला की गुरुचंदमध्ये आपली जी नवीन नवीन वस्ती बसलेली आहे त्यांना वाटतं अधिकृत परवानगी आता अपेक्षित असेल बरोबर आहे. गुरांसाठी जी अधिकृत परवानगी त्यांना अपेक्षित असेल जिल्हाधिकारी मला तुम्ही त्याची योग्य सगळी माहिती आपण मला सविस्तरपणे द्या. नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांसोबत आपण चर्चा करून महसूल मंत्र्यांपर्यंत आपण हा विषय घेऊन जाऊ आणि नक्कीच आपला विषय मान्य सोडवण्यासाठी आपण नक्कीच माझ्याकडनं मी सगळे प्रयत्न करेन असा प्रयत्न करतो आणि पुरेसा सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथे सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सर आरोप आहे तुमचा. आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. मी एक उल्लेख करायला विसरलो की सर या ठिकाणी तांबरीवाडीच्या तुमच्या बंदरवरची लोक आलेली आहेत. तांबरीवाडी आपल्याकडे नवीन प्रवेश केलेला आहे. तांबरीवाडीचं आपलं एक काम घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं आपलं त्यांच्या लक्ष राहील अशा प्रकारची आम्ही आशा व्यक्त करतो. मी या ठिकाणी तांबरीवाडीचं सुद्धा स्वागत करतो संदीप बुद्धीवरले आणि आपण भविष्यामध्ये सुद्धा आपल्यासोबत आमच्यासोबत राहाल अशा प्रकारची पूर्ण आशा व्यक्त करून. आता नवीन निधी जो आहे तो 30 लाखाचा निधी आमदारसाठी या ठिकाणी दिलेला आहे. तो कशासाठी सभामंडप सभामंडप आहे समजलं ना. सभामंडपासाठी साहेब निश्चितपणे मी या ठिकाणी आपला आभारी आहे. या ठिकाणी आमच्या प्रमोदचे मित्र हो 2 मिनिटं प्रमोदचे आमचे 2 मित्र आलेले आहेत. या ठिकाणी आमच्या आमचे पार्टनर आहेत सन्मान्य बाबासाहेब काही आणि रमेश भाई या दोघांचे देखील स्वागत या ठिकाणी करण्यात येईल आमदार साहेबांच्या हस्ते अशा प्रकारची माझी विनंती आहे. साहेब या ठिकाणी आपण गाळ करण्याची परवानगी आणलेली आहे. साहेब या ठिकाणी गाळ करण्याची परवानगी आपण आणलेली आहे आणि ती गाळ करण्याची परवानगी सुरू झाल्यापासून किमान 50 कुटुंब साहेब पापरची या ठिकाणी आपल्या गाळ करण्याच्या ह्याच्यामध्ये पापोड होत आहे. परंतु निश्चितपणे रायगडचं नेहमी जे म्हणजे वाईट नजर आहे ती सातत्याने 24 तास आपल्यावरती नजर ठेवून आहे आणि एक अधिकाऱ्यानं आपल्या चुकीच्या प्रकारे फोन करून या ठिकाणी त्यांना एक मिसगाईड केलं जातं. त्या संदर्भात जरा सगळ्या अधिकाऱ्यांना आपण सांगावं अशा प्रकारची आमची विनंती आहे. माझ्या या ठिकाणी शेवटच्या फक्त साहेब जाता जाताना एक माझ्या आजीचं स्वागत राहिलेलं आहे की जो या ठिकाणचा या पंचकृषीचा कलाकार आहे. मी आमदारसाहेबांना विनंती करतो की आजीचं या ठिकाणी स्वागत करण्यात यावं. सगळे टाळ्यांच्या कडकडाटामध्ये कार्यक्रम साहेबांच्या हस्ते या टुर्नामेंटचं उद्घाटन करायचंय. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण या खेळपट्टीवर जावं. तिथं आलेलं सगळं प्रेक्षकांचं गावातलं सगळं वरिष्ठ लोकांचं सदस्यांचं इथं नागपूरच्या नेत्याचं मित्र उपस्थित राहिलेलं मजिस्ट्रा मुंगरूचं जमाल सरकार मुस्ता कुरकुरे शहादत मंदोर अतिल साय सुनील साहेब तिथं हजर राहिलेले आहेत. सगळ्यांचा शामी स्टार क्रिकेट क्लब मात्र यांच्या वतीने स्वागत करतो. या पुढील कार्यक्रमाला आपण सगळे आपण
आंबेडकर वादा, मुस्लिम वादा,